पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नाहीत. विविध मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्र सरकार आणि भाजपला जेरे सांडतात. नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केलं असतं असा प्रश्न राहुल गांधींना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधींनीही दिलखुलास उत्तर दिलं. अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी घेतलेल्या ऑनलाईन मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले की मी पंतप्रधान असतो तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असता. मी विकास केंद्रित राजकारणापेक्षा रोजगार उपलब्धतेवर भर दिला असता. आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु त्याच सोबत उत्पादन क्षमता वाढवणं आणि रोजगाराच्या संधी देणं यासाठी सर्व काही केलं असतं. तसंच सध्या आपला विकास पाहिला तर रोजगार निर्मिती, अतिरिक्त सुविधा आणि उत्पादन यांच्यात जसा ताळमेळ असायला हवा तसा दिसत नाही. व्हॅल्यू एडिशन मध्ये चीन पुढे आहे. मी कधीही अशा चीनी नेत्याला भेटलो नाही ज्यानं मला त्यांच्या देशात रोजगार निर्मितीची समस्या आहे असं म्हटलंय, असं राहुल गांधी म्हणालेत. कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या परिणामाबद्दल राहुल गांधी म्हटले की मी लॉकडाऊनच्या सुरुवातीला सांगितलं शक्तीचं विकेंद्रीकरण केलं जावं, परंतु काही महिन्यानंतर केंद्र सरकारला ही गोष्ट कळाली. तोपर्यंत भरपूर नुकसान झालं होतं. आता फक्त एकच उपाय आहे की लोकांच्या हातात पैसा द्यावा. त्यासाठी काँग्रेस न्याय योजनेचा विचार करते. सत्ताधाऱ्यांनी भारताच्या संघटनात्मक व्यवस्थेवर पूर्णपणे कब्जा केलाय. 2014 पूर्वी ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष काम करत होतं आता त्यात बदल झालाय. ज्या संस्थांनी निष्पक्ष राजकीय लढाईचं समर्थन करायला हवं आता त्या करत नाहीत. ज्यांना लोकांचं संरक्षण करायला हवं त्या संस्था तसं करत नाहीत. भारतात काय होतं त्यावर अमेरिकन सरकार कोणतीही प्रतिक्रिया देत नाही असंही राहुल गांधी म्हणालेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.